विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संतनगरी शेगाव येथील शहर पोलीस स्टेशनवर काही समाजकंटकांनी हल्ला करून पोलीस स्टेशनची तोडफोड केल्याची घटना रविवारी उशिरा रात्री घडली. पोलिसांनी डीजे बंद केला म्हणून हा हल्ला करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार शेगाव येथील विश्वनाथ नगर येथे डीजे सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावरून पोलिसांनी तेथे जाऊन डीजे वाजविण्यास मज्जाव केला असता काही लोकांनी गैरकायद्याची मंडळी जमवून शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आमच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार कोणी केली या कारणावरून पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण करून तसेच शिवीगाळ केली व पोलीस स्टेशनची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी 6 जणांविरुद्ध विविध कलमानुसार हा गुन्हा दाखल केला आहे. काल रात्री 12:30 ते 1 दरम्यान शेगाव शहर पोलीस स्टेशनला विश्वनाथ नगर शेगाव इथून फोन आला होता की एका ठिकाणी डीजे चालू आहे. सदर माहिती मिळाल्यानंतर स्टेशन डायरी यांनी काल रात्री अधिकारी डीओ होते, नाईटला होते, त्यांना सदर ठिकाणी पाठवलं. त्या ठिकाणी अधिकारी आणि कर्मचारी पोहोचल्यानंतर त्यांनी त्यांना तो डीजे बंद करण्याचा सूचना दिल्या. सदर ठिकाणी ते डीजे लावून डान्स वगैरे करत होते आणि ते डीजे बंद करण्यास पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी सांगितलं असता त्यांच्याबरोबर त्यांनी वाद घातला. सदर वाद घालणाऱ्या एका इसमाला गाडीत बसून पोलीस स्टेशनला आणल्यानंतर त्याच्या पाठोपाठ इतर 3 पुरुष आणि 2 महिला पोलीस स्टेशनला आल्या आणि सदर 4 पुरुष आणि महिला यांनी इथं स्टेशन डायरी आणि जे नाईट डिओ अधिकारी होते त्यांच्याशी या ठिकाणी वाचवायची केली, वाद घातला आणि जे काय स्टेशन डायरीला टेबल होते ते पलटवून दिले, तसेच जे काही इतर साहित्य आहे त्याची तोडफोड केलेली आहे. यावरून शेगाव शहर येथे काल रात्री गुन्हा पण दाखल केलेला आहे. त्यामध्ये 143 कलम 143, 147, 353, 332, 504 आणि सार्वजनिक संपत्तीचं नुकसान प्रतिबंध अधिनियम कलम 3 आणि 7 गुन्हा दाखल केलेला आहे. यामध्ये एकूण 6 आरोपी आहेत निष्पन्न झालेले आहेत, त्यामध्ये 4 पुरुष आहेत, 2 महिला आहेत. आरोपींना अटक करायची कारवाई सुरू आहे. साहेब, एवढी मोठी कारवाई फक्त 6 आरोपींमध्येच झाली की काय? सध्या पोलीस स्टेशनची CCTV फुटेज आहेत, त्याची तपासणी केली असता हे 6 लोक ॲग्रेसिव्ह दिसत आहेत. अच्छा, ॲग्रेसिव्ह. हां, आणि त्या तपासात जर काही इतर आरोपी निष्पन्न झाले तर पुढं तपासात तसं निष्पन्न झाल्यास पुढची कारवाई करण्यात येईल. एक अंदाजे कारवाईसाठी हे लेट होऊन आलं असं नाही, कारण की घटना 1:30 घटना 1:30 आहे, परंतु आमच्या टीम ऑलरेडी आरोपी अटकेसाठी रवाना झालेल्या आहेत आणि त्यामध्ये लवकरच आरोपी अटक करण्यात येईल. असं ऐकण्यात आहे साहेब की 40 ते 50 लोकांचा मॉप होता. नाही, आपण CCTV फुटेजची पाहणी केल्यानंतर बघितलं तर एवढा मॉप नव्हता 40 ते 50 लोकांचा. मे बी तिथं काही बघायची गर्दी असू शकते, परंतु जे ही घटना करणारे होते ते 6 लोक होते.